हेलो फ्रेंड्स, होप यू आर ऑल सेफ एंड हेल्दी। वेलकम टू नॉलेज ट्रेजर चैनल। फ्रेंड्स, today in this video we are going to discuss about 9th standard science and technology worksheet number 14 of bridge course. Reference for this is 8th standard general science lesson number 2, health and diseases. Topics covered in this video are uses of medicine, lifestyle and diseases. Now let us practice the questions. Question number 1, answer the following questions. Kalil prashnancha answer dya. फर्स्ट क्वेश्चन, राइट द नेम्स ऑफ नॉन इन्फेक्शियस डिसीजेस यू नो। तुम्हाला माहीत असणारा नॉन इन्फेक्शियस डिसीजेसचा नाव लिहा। इथे नॉन इन्फेक्शियस असे म्हटलेलं आहे, म्हणजे काय आहे, जो डिसीजेस एका पर्सनचा बॉडी कॉन्टॅक्टमुळे दुसऱ्यांना स्प्रेड होत नाही, तसे असा डिसीजेसला नॉन इन्फेक्शियस डिसीजेस असे म्हणतात। आन्सर आहे कॅन्सर, डायबिटीज, हार्ट डिसीजेस, अस्थमा एटसेट्रा, हे सगळे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस आहे। तर ह्या डिसीजेस जो कोणी पर्सनला असतात त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर सुद्धा ते डिसीजेस स्प्रेड होत नाही, दुसऱ्यांना ते येत नाही। नाव लेट अस सी क्वेश्चन नंबर 2, लिस्ट द नेम्स ऑफ जेनेरिक मेडिसिन्स फ्रॉम द नियर बाय मेडिकल स्टोअर। जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये असणारा काही जेनेरिक मेडिसिनचा नाव लिहायचं आहे। तर जेनेरिक मेडिसिन म्हणजे काय आहे, कमी खर्चामध्ये मिळणारा औषध आहे। तर आन्सर आहे अल्फ्राजोलेम, अल्टरटमिन, सिलेक्सा, डायबिटा, हे सगळे जेनेरिक मेडिसिन्स आहे। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट मॉडर्न मेथड्स ऑफ डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट्स विथ द हेल्प ऑफ द इंटरनेट। इंटरनेटवरून कॅन्सर डिसीजवर मॉडर्न ट्रीटमेंट कोणकोणता आलेला आहे ते सांगायचं आहे, कलेक्ट करायचं आहे। ओके, आन्सर कीमोथेरपी, रेडिएशन थेरपी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी, हार्मोन थेरपी, दीज आर डिफरंट ट्रीटमेंट्स फॉर अ कॅन्सर। हे सगळं कॅन्सरसाठी ट्रीटमेंट आहे। त्याचबरोबर मॉडर्न टेक्निक्स लाईक रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी आर ऑल्सो फॉलोड, हे सुद्धा फॉलो करण्यात येतात। नवेडेज जीन थेरपी कॉल्ड कार टी सेल थेरपी इज अप्रूव्ड। तसेच आता नवेडेज म्हणजे आता कार टी सेल थेरपी असे नावाचा एक जीन थेरपीसुद्धा यूज करण्यात येते। डॉक्टर्स टेक द सेल आउट ऑफ द ब्लड ऑफ द पेशंट अँड चेंज देम बाय ॲडिंग न्यू जीन्स। इथे काय करतात तर डॉक्टर्स पेशंटच्या ब्लड सेल त्यांच्या बॉडीमधून बाहेर काढतात आणि त्यात नवीन जीन ॲड करतात, आणि ते नवीन जीन ॲड केल्यावर परत ते ब्लड पेशंटच्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करतात। सो हे जे नवीन जीन आहे ते कॅन्सर सेलचा एगनेस्ट फाइट करतात। ओके, नाउ लेट अस सी द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4, राइट डाउन व्हाट मेजर्स यू आर टेकिंग टू प्रोटेक्ट युअर सेल इन द करंट पॅन्डेमिक ऑफ कोरोना। आता जे कोरोना स्प्रेड झालेला आहे त्याच्यापासून स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्ही कोणता उपाय करतात ते लिहा। खरं तर ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही ओन वर्ड्समध्ये लिहायचं आहे। हे वर्कशीट नंबर 14 सगळे क्वेश्चन्स जनरल क्वेश्चन्स आहे, ते तुम्ही लिहू शकतात किंवा इंटरनेटवरून तुम्हाला फाइंड आन्सर कलेक्ट करून तुम्हाला लिहायचं आहे। तरीसुद्धा इथे काही सेफ्टी रूल्स मी इथे दिलेला आहे। लेट अस सी आन्सर, दिस पॅन्डेमिक इज व्हेरी डेंजरस। ह्या पॅन्डेमिक भरपूर डेंजरस आहे, आपण ह्याचा अनुभव घेतलेला आहे। सो आय एम फॉलोविंग सम सेफ्टी रूल्स सच एज, ह्याच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी थोड्याफार सेफ्टी रूल्स आपण फॉलो करायचंच आहे, तर मी फॉलो करते। व्हॉट आर दे? फर्स्ट वन, वॉशिंग हँड्स रेग्युलरली विथ सॅनिटायझर। सेकंड वन, मेंटेनिंग सोशल डिस्टन्स ॲटलीस्ट 1 मीटर। थर्ड वन, वेअरिंग मास्क। फोर्थ वन, अवॉइड टचिंग फेस फ्रिक्वेंटली। फिफ्थ वन, कवर नोज अँड माउथ
while sneezing and coughing. These are the safety rules to protect ourselves from corona. Okay, this is about worksheet number. So friends, I hope तुम्हाला हा video आवडला असेल. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी ह्यासारखे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. आणि त्याचबरोबर खाली कमेंट करायला विसरू नका. फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे ह्या चॅनेलवरती 10th स्टँडर्डचे सर्व व्हिडिओज अवेलेबल आहे. आणि हे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील जे लिंक आहे त्याचा यूज तुम्ही करू शकतात किंवा मित्रमैत्रिणींनासुद्धा देऊ शकतात. सो फ्रेंड्स, आय होप की हे सगळे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल आहे, यूजफुल आहे. सो फ्रेंड्स, लेट अस कन्क्लूड ऑन टुडेज टॉपिक. विल मीट ऑन नेक्स्ट व्हिडिओ विद ए न्यू व्हिडिओ विद ए न्यू टॉपिक. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.